आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी जवळ अपघातात दोघे जण जखमी, कुत्रे आडवे आल्याने झाला अपघात. कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कोगनोळी फाट्यावर कुत्रे आडवे येऊन झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवार दिनांक 12 रोजी रात्री 9 सुमारास घडली. दीपक रामचंद्र कदम वय 48 आणि सुनील पांडुरंग कदम वय 49 राहणार कुपवाड मिरज हे दोघे हिरो मोटरसायकल क्रमांक MH09CW 4079 वरून आदमापूर येथील बाळूमामाचे दर्शन घेऊन कुपवाडकडे निघाले होते. कोगनोळी येथील फाट्यावर आल्यावर अचानक कुत्रे आडवे आल्याने कुत्र्याला जोराची धडक बसून मोटारसायकल रस्त्यावर पडली. या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाले तर कुत्र्याचा पाय मोडला. त्या दोघांना 108 रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील CPR मध्ये नेण्यात आलं. घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे ASI MR हंची यांनी भेट देऊन पाहणी केली.